सध्या सोलापूर जिल्ह्यातील पाऊसकाळ न झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या कमतरतेमुळे सर्वत्र बिकट अवस्था निर्माण झाल्यामुळे जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दिनांक 30 ऑगस्ट रोजी मुंबई येथे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून निवेदन दिले. तसेच पाण्यामुळे पिके करपू लागली आहेत. भीमा नदीपात्र कोरडे असून नदी व कॅनोलला पाणी सोडावे याबाबतही चेअरमन अभिजित पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. येत्या 2 दिवसात बैठक लावण्याचे आदेश पालकमंत्री महोदयांनी दिले असून सकारात्मक विचार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. कठीण परिस्थिती शेतकरी बांधवांच्या आम्ही पाठीशी आहोत. चाऱ्याअभावी या मुक्या जनावरांचे होणारे हाल थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे अभिजित आबा पाटील यांनी बोलताना सांगितले. सांगितलं मी जेवण सांगितलं तो आता मला सुद्धा